नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सुरुवात करती आहे आज एका नव्या स्टोरीला। नमस्कार, 35 वर्षाचा नानू एकदम सरळ साधा आणि मेहनती माणूस होता। तो कोल्हापुरातल्या एका चपले किंवा जोडे बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होता। तो एकटाच कोल्हापूरला राहायचा व अधेमध्ये गावी जायचा। गावात त्याची 32 वर्षाची बायको मिनल आणि जवान पोरगी असं त्यांचं छोटं कुटुंब होतं। त्याच्या घरी लाकूडच असलेल्या घरी त्याचा मोठा भाऊ हिरालाल राहायचा, सहकुटुंब राहायचा तो। त्याची बायको सुरेखा, सुरेखाच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्याचा भाचा पिंटू नेहमी मावशीच्या घरी येत जात राहायचा। नानूची बायको मिनल नानूच्या गैरहजेरीत आपल्या घरच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण कष्टेने निष्ठेने पूर्ण करायची। नानू आणि मिनलला एक मुलगी होती जी आता 18 वर्षाची झाली होती। तिचं लग्न करायच्या तयारीत होते, पण आयुष्य केव्हा आणि कसं बदलेल त्याची कुणालाही खबर नाही लागली। मागच्या काही वर्षापासून नानू जेव्हा रविवारच्या सुट्टीत आपल्या घरी यायचा तेव्हा पिंटू त्याला नेहमी आपल्या घरी नाहीतर भावाच्या घरी दिसायचा। त्याच्या बहिणीचा भाचा असला तरी त्याच्या मनात विचार यायचा की हा मुलगा त्याच्या मावशीच्या घरी इतका वेळ का येतो। एकदा दोनदा नानूने त्याला म्हटलंही की मावशीच्या घरी पडून राहण्यापेक्षा चांगलं आहे का असं, तो कोणता कामधंदा तरी करत जा, 4 पैसे कमावून आपल्या आईबापाला देशील, त्यांना बरं वाटेल। नानूच्या बायकोने पिंटू जास्त लक्ष दिलं नव्हतं, पण जेव्हा तो त्याच्या घरी यायचा त्या मावशी होण्याच्या नात्याने ती त्याला चांगल्या प्रकारे चहापाणी विचारायची। पिंटूच्या डोक्यात काय चालू आहे त्याची मिनलला खबर देखील नव्हती। एके दिवशी पिंटू दुपारी त्याच्या घरी आला आणि खाटेवर बसून मिनलसोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागला। अचानक पिंटू मिनलच्या एकदम जवळ आला आणि म्हणाला, मावशी तू फार सुंदर आहेस। पिंटूची ही गोष्ट मिनलला खूप विचित्र वाटली। आधी तर ती चक्कीच झाली, मग हसून त्याला टाळत म्हणाली, पिंटू बेटा तू छान मजाक करतोयस। पिंटू म्हणाला, नाही मावशी मी मजाक नाही करत आहे, फारच सुंदर आहात तुम्ही आणि मला आवडताही, माझं मन तर फक्त तुम्हालाच पाहत राहावंसं असं वाटतं, मला तुम्ही खूप आवडता, म्हणूनच तर मी तुमच्या घरी नेहमी येत असतो। पिंटूचं असलं बोलणं ऐकून मिनलला थोडासा राग आला। ती म्हणाली, हे तू काय बोलत आहेस, अर्थ काय या बोलण्याचा? पिंटू म्हणाला, काही नाही मावशी, बरं सांगा काका केव्हा येणार कोल्हापूरवरून? तुझ्या काकांना घरी येण्यासाठी कुठे वेळ आहे? तुला तर सर्व माहीत आहे ते किती दिवस गावी येत नाहीत आणि तरीही विचारत आहेस, ती थोडा रागातच म्हणाली। मावशी मला तर तुझ्यावरती कीव येते, तुझी जराही काळजी नाही काकांना। जर तुझी काळजी असती तर एवढ्या दिवसापासून तुझी खबर घेतली नसती का? जर त्यांची इच्छा असती तर गावात राहूनच कोणता तरी धंदा सुरू करू शकले असते, पण पिंटूने असे म्हणून तिच्या मनातली दुःखाची नस पकडली होती। एवढं बोलून पिंटू मिनलच्या आणखी जवळ आला आणि तिचा हातात हात घेऊन म्हणाला, मावशी तू आता चिंता करू नकोस, आता मी तुला मदत करेन, सर्व काही ठीक होईल। एवढी गोष्ट बोलून पिंटू परत गेला। मग तिच्या डोक्यात खूप सारे प्रश्न उठले। ती विचार करायला लागली की पिंटू तिच्याकडे एवढा का येतो, काय कारण असेल त्याचं एवढं नेहमी येण्याचं। 22 वर्षाचा पिंटू पाहायला साधारण होता, त्याचं अजून लग्न नव्हतं झालं। तो आपल्या गावातच सायकल दुरुस्तीचं काम करायचा। रस्त्याच्या किनारी एक पंप, पाणी ठेवायला मोठं घमेलं, सोल्युशन आणि आणखी काही अवजार घेऊन बसायचा, त्यातून त्याची चांगली कमाई व्हायची। तो आपल्या मावशीच्या घरी येणं जाणं ठेवलं होतं त्याने। तिची जाऊ मिनलवर पिंटूचं मन आलं होतं। त्याला माहीत पडलं होतं की मिनलचा पती शहरामध्ये राहून नोकरी करत असतो। मिनलला आपल्या पतीची दूरी खूप दुःखदायक वाटत असणारच। या गोष्टीचा फायदा उचलून त्याने मिनलच्या मनात जागा बनवायला सुरुवात केली होती, पण मावशी भाच्याच्या नात्याला काही मजबूर नव्हती, भीती होती। त्याला वाटलं की मिनलने आपली तक्रार केली तर तिच्या नवऱ्याकडे तिने कुठे सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्या दिवशी पिंटू परत गेल्या मिनल संध्याकाळपर्यंत पिंटूबद्दल विचार करत राहिली की शेवटी पिंटूला काय हवं आहे। ती पूर्ण रात्र विचार करत होती, ती झोपली नाही। पिंटू ज्या तऱ्हेने आपुलकीने मिनलसोबत बोलत होता ते मन मोहून टाकणारं होतं, पण मिनल वयाने आणि नात्यानेही पिंटूपेक्षा मोठी होती। तिला आपल्या नवऱ्याचा रागही येत होता, कारण नानूच्या दूर राहण्याने तिच्या मनात पिंटूबद्दल आता विचार डगमगत होते। तिने आता ठरवलं होतं की पुढच्या वेळी जेव्हा नानू गावी येईल
तेव्हा ती आपल्या पतीला बोलेल की तो गावातच राहून कोणतरी धंदा त्याने करावा, नाही तर तिला पण आपल्यासोबत शहरी घेऊन जावं. थोड्या दिवसात नानू जेव्हा घरी आला तेव्हा आपल्या बायकोच्या वागण्यातला बदल त्याला दिसायला लागला. तिला ती त्याला म्हणाली, बघा तुमच्याशिवाय माझं मन नाही लागत, तुम्ही इथेच गावात राहून काम करा, नाहीतर मला आणि तुमच्या मुलीला कोल्हापूरला घेऊन चला, आम्ही सर्व तुमच्यासोबत राहू. आपल्या बायकोची गोष्ट ऐकून नानू म्हणाला, काय बोलत आहेस, पागल झाली आहेस का? बघ आता मुलगी मोठी झाली आहे, तुला हे सगळं सुचत आहे का? तर मी काय आता म्हातारी झाले आहे का? मिनल रागाने म्हणाली, नाही असं नाही, पण तू माझी मजबुरी समज, माझा पगार एवढा नाही आहे की तिथे तुला भाड्याने रूम घेऊन देऊ आणि तुझ्यासोबत तिथे राहू. तुला काय वाटते, शहरात मी एकटा खुश आहे का? तुझ्याशिवाय त्रासलो आहे, जेवायला मीठ नीट मिळत नाही. मिनल यावर काहीच म्हणाले नाही. नानू दोन दिवस घरी राहिला. या 2 दिवसात मिनल फार खुश होती, कारण तिच्या शरीराची भूक नानूने रात्रभर तिला जाऊन तात्पुरती मिटवली होती. पण नानू परत शहरास वापस गेल्यावर मिनलच्या शरीराची आग आणखी भडकणार, तिला जावायची खूप इच्छा होणार, ती बैचर होणार, तेवढा तिच्या डोक्यात हृदयात पिंटू यायला लागला होता. मिनल आपल्या जावेच्या भाच्याला भेटायला आतुर झाली होती. जेव्हा मिनलची इच्छा नियंत्रणात राहिली नाही तेव्हा ती आपल्या जाऊच्या खोलीत गेली आणि तिला विचारू लागली, खूप दिवसापासून पिंटू दिसला नाही, इकडं आला नाही का? जावेने उत्तर दिलं, तो आजच तर आला होता पण लगेच परत गेला, तो घाईत होता बहुतेक. काय झालं मिनल, त्याच्याशी कोणतं काम होतं का तुला? मिनल म्हणाली, नाही नाही, सहजच विचारलं, व्यथित म्हणाली मिनल परत यायला वळली. तशी तिची जाऊ म्हणाली, पिंटू कदाचित उद्या येईल, बोलला तसा तो मला. आपल्या जावाचं बोलणं ऐकून तिची धडधड अजून जोरात वाढू लागली. तिला वाटलं होतं कदाचित पिंटू तिच्यापासून नाराज असेल त्यामुळे तो तिच्या घरी येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी दरवाजा खटखटला. मिनलने दरवाजा उघडला, पाहिलं तर समोर पिंटू उभा होता. पिंटूला पाहून मिनल मिनल मला तुम्हीच खूप खुश झाली होती, पण तोंडावर आश्चर्य दाखवत म्हणाली, अरे पिंटू कुठं गायब झाला होतास? पिंटू म्हणाला, हो मावशी, पण तुम्ही मला पाहून असं चकित का झालात? मला तर मोठ्या मावशीने सांगितले की तुम्ही माझी आठवण करत होतात, त्यामुळे मी तुमच्या घरी आलो. सांगा काय झालं? पिंटू आतमध्ये तरी येऊन बस, मिनलने दरवाजा लावला आणि ती पिंटूसोबत बोलायला लागली. मिनलने 2 ग्लास ताक आणलं होतं. पिंटूने विचारलं, काका आले होते का? मिनल, हो आले तर होते, पण 2 दिवसात लगेच गेले. मिनल दुःखावून सांगू लागली, मिनल तुला वाटत असेल ना की मी तुझ्या काकांकडून खुश नाही आहे. मिनल स्वतःच्या मुद्द्यावर आली होती, त्या संधीचा फायदा घेत तो म्हणाला, पिंटू मावशी मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, पण भीती वाटते जर तुम्हाला वाईट वाटले तर. मिनल, नाही वाटणार, बोल तू, तुला काय बोलायचे आहे? पिंटू, मावशी ही गोष्ट आहे की तुम्ही मला फार आवडता आणि मी तुमच्यावर प्रेम करायला लागलो आहे. पिंटूने एका झटक्यात आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली होती. मिनल म्हणाले, आवडायला लागली आहे म्हणजे काय अर्थ आहे याचा? आणि प्रेम करण्याचा अर्थ तुला माहीत आहे का? तुझ्या आणि माझ्या वयातलं अंतर तरी बघ, आणि वरून नात्यातून मी तुझी मावशी आहे. पिंटू, हो मावशी, पण माझं मन तुमच्यावर आलं आहे, माझ्या डोक्यात फक्त तुम्हीच असता. मिनल म्हणाली, वाटतंय तू पागल झाला आहेस, जरा विचार करून बघ, जर तुझ्या आणि माझ्या घरच्यांना माहीत झालं तर माझं काय होईल? पिंटू आपल्या खाट्यावरून उठला आणि मिनलजवळ जाऊन तिच्या गळ्यात हात घातला. मिनलने पिंटूच्या हरकतीला विरोध केला नाही, त्यानं पिंटूची हिंमत आणखी वाढली होती. त्यानंतर मिनल स्वतःहून स्वतःला रोखू शकलीच नाही आणि मावशी आणि भाच्याच्या नात्यातील मर्यादा विरळ झाली होती. इच्छेचा ज्वर उतरल्यावर दोघांनाही भान आलं. मावशी भाचा एकमेकांच्या बाहुपाशात पडले होते, पण जे काही घडलं त्याबाबत दोघांच्या मनात थोडासाही पश्चाताप नव्हता. पिंटूने आपला मोबाईल नंबर तिला देऊन परत एकमेकांना मिलन घेतलं आणि परत भेटू असं सांगून तो परत गेला. त्या घटनेनंतर मिनलचं आयुष्य बदललं होतं, पण कधी कधी तिला भीती वाटायची की जर हे गुपित उघडलं तर काय होईल. पिंटू तर तिच्या घरी येणं जाणं चांगलंच सुरू झालं होतं. तो जेव्हा पण यायचा तेव्हा मिनलसाठी काहीतरी खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायचा, तर कधी बांगड्या टिकल्या घेऊन यायचा. या दरम्यान एक दिवस नानू अचानक गावी आला. त्याची तब्येत थोडीशी खराब होती.
त्या दिवशी मिनल तर वाचली, कारण त्यावेळेस पिंटू घरी नव्हता आला. पण मिनल घाबरली होती की आता जर नानू घरी आला आणि पिंटू आला तर. त्यामुळे तिने पिंटूला फोन करून त्याला सतर्क केलं होतं. काही दिवस थांबल्यानंतर नानू परत कोल्हापूरला गेला. पण मिनलच्या हृदयात भीती बसली होती. इकडे शेजारच्यांना तिचा पिंटूचं तिच्या घरी येणं रोज खटकलं होतं. त्यांना संशय येऊ लागला होता. एक दिवस शेजारी मिनलला म्हणाली, अनोळख्या जवान मुलाचं असं घरी येणं जाणं बरोबर नाही. तुझी मुलगी जवान झाली आहे, तिची तर काही काळजी कर. मिनलना तिच्या बोलण्याचा राग आला. ती रागाने उत्तर देत म्हणाली, आपल्या घराची काळजी मी स्वतः करेन, तुला काही घेणं देणं नाही आहे. तशी ती शेजारीन गप्प झाली. पिंटू मिनलच्या घरी आता निर्धास्तपणे येऊ लागला होता. आसपास राहणाऱ्या लोकांनाही त्या दोघांवर संशय आला होता. जेव्हा एक दिवस नानू गावी आला तेव्हा त्याच्या एका शेजारच्याला सांगितलं, नानू माझ्या एका गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको, पण हे खरं आहे, तुझ्या बहिणीचा वाचा पिंटू तुझ्या गैरहजेरीत नेहमी तुझ्या घरी येत असतो. मला वाटलं की ही गोष्ट तुला सांगायला हवी. आता तुला जे पाहिजे ते कर, पण ही गोष्ट सर्वांसाठी चांगली नाही आहे. हे ऐकून नानूलाही जाणीव झाली की काहीतरी गडबड आहे. त्याने मिलनला विचारलं, हा पिंटू आपल्या घरी रोज कशाला येतो, काय चक्कर आहे? आपल्या पतीचे दटावणे ऐकून मिनलच्या हृदयाची धडधड वाढली होती. मिनल, हे तुम्ही काय म्हणत आहात? तो तुमचाच नातेवाईक काही आहे, कधी कधी येतो आपल्या घरी, त्यात त्याची काय चूक? नानू, घरी तरुण मुलगी आहे, तू गोष्टीला समज, तू त्याला इथे येण्यास मनाई कर. मिनल, मी आपल्या पोरीची पूर्ण काळजी घेते, पण तुम्ही कधी माझ्याबद्दल विचार केला आहे का की मी तुमच्याशिवाय इथं कशी काय राहत असेल? नानू, तुम्हाला लोकांसाठी तर मी बाहेर राहत आहे, जरा तू विचार करा, त्याशिवाय मी असं राहणार आहे का बाहेर कुठे? तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? नक्कीच आवडली असेल. तर ह्या स्टोरीचा पुढचा भाग आहे जो मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.